हाय फ्रेंड्स, मी वर्षा आणि परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर 2 दिवस झाले मागचे, परत काय ब्लॉग बनवलेलाच नाही। तर त्याचं कारण असं झालेलं आहे की 2 दिवस झाले म्हणजे भाभी माझ्या सासूबाई गावी गेल्या आणि त्यांना सोडायला हे पण गेले। तर घरातली एकदम काय झालं, 3 माणसं म्हणजे वेदू पण होता, भाभी आणि हे 3 माणसे कमी झाली आणि 1 महिनाभर भाभी पण होत्या। तर एवढी सवय झाली होती, तर असं नाही का एकदम भकास वाटत होतं, काहीच करमलं नाही। म्हणजे 2 दिवस पूर्णपणे आम्हाला काहीच करमलं नाही असं वाटत होतं की म्हणजे काहीतरी चुकल्यासारखं होतं। काहीच करण्याची इच्छा नव्हते, टीव्ही बघावं असं वाटत नव्हतं किंवा मोबाईल नाही, कुठे बाहेर पण जायचं म्हणलं तर ते पण जाऊ वाटलं नाही आम्हाला। म्हणजे पूर्ण 2 दिवस एवढं म्हणजे नाराज वाटलं खूप। म्हणजे असं नाही का म्हणतात ना की घरात जेवढी माणसं येतात तेवढी खपतात, पण गेल्यानंतर काहीच करमत नाही। तर ते तसं झालेलं होतं। आणि आम्ही जाताना तर अगोदर त्यांना म्हणायचं की नाही का आता तुम्ही गेल्यानंतर आम्हाला 3 दिवस सुट्टी, आम्ही 3 दिवस फक्त दोघीच इथे आरुषी यात राहतच, पण आम्ही दोघीच आम्ही एवढं एन्जॉय करणार कारण की काम नसणार आहे जास्त खूप। तर तसं आम्ही त्यांना म्हटलं तर खरं की नाही का म्हणजे आम्ही खूप एन्जॉय करणार। पण झालं असं की जसं ते गेले म्हणजे रात्री 10:00 त्यांची ट्रेन होती, 10 वाजता ते गेले आणि तेव्हापासून आम्हाला म्हणजे नाही का एकदमच करमलंच नाही। खाली गेलं थोड्या वेळ पण असं काही तेवढाच वेळ गेला असेल तो, नंतर घरी आलो आणि तेव्हापासून आम्हाला इतकं भकास वाटायला सुरुवात झाली। आणि दुसरा दिवस तर टोटली म्हणजे खूप बेकार गेला। फक्त आम्ही असं प्रॉपर जेवण तर काही केलेलंच नाही, म्हणजे असं स्नॅक्स मध्येच हे बनवते बनव आणि तसंच खाल्लं। कारण की असतं ना की म्हणजे ज्यावेळेस म्हणजे एकदम रूमवर असल्यासारखं किंवा हॉस्टेलवर असल्याचं फिलिंग यायला लागलं, कारण की नाही का उठायचंय तेवढंच करायचंय आणि खायचंय आणि परत झोपायचंय, म्हणजे असं चाललेलं होतं। करमत तर काहीच नव्हतं आणि नवीन म्हटलं की नवीन काहीतरी बनवून खावं तर ते पण काही इच्छा नसते। कारण बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला दुसऱ्यासाठी नाही का दुसऱ्याला बनवून दुसऱ्याला खाण्यासाठी जे आपण बनवतो तो जसा आनंद होतो तसं स्वतःसाठी एवढा आपण आटाकटा करत नाही। तर तसं काय वाटलंच नाही करायला, मला सुद्धा तसं करूच वाटलं नाही कारण की ज्यावेळेस सगळे होते त्यावेळेस किती नवीन नवीन पदार्थ केले असतील, दररोज काही ना काही चालूच होतं। 11 रात्रीचे 11 वाजले तरी सुद्धा मी एक दिवशी आईस्क्रीम केलेली होती, कारण की म्हटलं 2 दिवस राहिलेले जायचे त्यांना। तर बटरस्कॉच आईस्क्रीम मी संध्याकाळच्या 10 ते 11 दरम्यान केलेलं होतं, पण आम्हाला स्वतःसाठी आता काहीच करू वाटलं नाही कारण की खरंच एवढं म्हणजे पहिल्यांदा एवढं भकास वाटलं, खूपच म्हणजे करमलंच नाही काही। तर हे असं झालेलं होतं आणि त्यामुळेच मग काय झालं की म्हणतात ना की काय ज्यावेळेस काहीच करू वाटत नाही मग त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी आठवायला लागतात, काही आपण आपल्याच आठवणीमध्ये रमतो। तर तसंच झालं आणि मला एकदम आमचे कॉलेजचे वगैरे दिवस आठवायला सुरुवात झाली, कारण की दोघीच रूमवरती होतो आणि ते एकदम रूमवरच किंवा हॉस्टेलवर राहिल्याचं फिलिंग यायला लागलं की म्हणजे असं काय वाटलंच नाही की आता काय संसार आहे आणि एकदम काम वगैरे आहेत काहीच नाही। तर रूमवर बी असंच असायचं ना मस्त, म्हणजे खूप म्हणजे मी ज्यावेळेस कॉलेजला होती तर ते दिवस आठवायला लागले की रूमवर आम्ही कसं करायचो। तर मैत्रिणी तेच म्हणजे नाही का डब्याची वाट बघणं, मग आलं की खाणं, सुट्टी दिवशी स्पेशली उशिरा उठणं, त्याच्याबरोबर फक्त आपलंच आवरायचं काम, कारण दुसरी कामं तर रूमवरती काही नसतातच, फक्त खाणे अभ्यास असेल तर तो, नाही तर मग असंच टाईमपास करणे। तर आमचंही तसं झालं कारण बहीण इथं आहे त्याच्यामुळे मग आमचं फक्त गप्पा वगैरे चालायच्या आणि खाणं आणि मग इकडे तिकडे करणं एवढंच। एकदा असं वाटलं की थोडंसं साफसफाई करूयात, पण तसं पण असं नाही का म्हणजे मन तेवढं झालंच नाही, कारण की साफसफाई करायला बी मनातून यायला पाहिजे आणि तेवढी एनर्जी पण पाहिजे, म्हणजे नाही का मनापासून एनर्जी पण पाहिजे की चला आपल्याला आता स्वच्छता करायची, पण तसं पण काय वाटलेलंच नाही। आज जरा थोडंसं बरं वाटतंय कारण की आज हे परत येणार आहेत, 2 दिवस झालेले आहेत, आज संध्याकाळी येणार आहेत रिटर्न इकडे। तर मग म्हटलं चला मला ज्या गोष्टी आठवल्या काल दिवसभर डोक्यात जे होतं मग म्हटलं तुमच्याशी शेअर करावं, कारण असंही आता तुम्ही माझी फॅमिलीज बनलाय आणि माझ्या आयुष्यातील काही गोष्टी पण तुम्हाला कळायलाच पाहिजे। तर त्यासाठी म्हटलं चला आता थोडंसं आपण काही आठवणी तुम्हाला सांगूया। तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की माझं डीएड झालेलं आहे, तर माझं डीएड हे सोलापूरला झाले। तर मग हॉस्टेलला नाही, मी रूमवरतीच राहायचो, हॉस्टेल आमच्या काही मैत्रिणी हॉस्टेलला होत्या पण मी रूमवरतीच राहायची। तर मग आमच्या कॉलेजची 1-2 होत्या आणि दुसऱ्या कॉलेज म्हणजे डीएडच्या दुसऱ्या माझ्या काही मैत्रिणी होत्या आणि दुसऱ्या म्हणजे पॉलिटेक्निक वगैरे दुसऱ्या पण होत्या। तर आम्ही खरंच रूमवरती एवढं एन्जॉय करायचं नाही का, ते दिवस भारी असतात। भूक लागली की नाही कधी कधी डब्बा नाही का पोट भरत नसायचं किंवा डब्याचं जेवण थोडंसं नाही आवडलं की मग भूक लागली की मग मॅगी कर चहा बिस्किट करून खाणे किंवा घरून चिवडा लाडू शंकरपाळी घेऊन गेलेलं ते खात बसणे, त्यासोबत गप्पा आणि मैत्रिणी म्हटलं की ह्या गोष्टी येतातच, म्हणजे प्रत्येकानेच हे अनुभवलेलं असेल। आणि खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं हेच कारण आहे की नाही का म्हटलं जा मला जसं आठवलं तसंच हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला सुद्धा नाही का बऱ्याच गोष्टी तुमच्या आठवतील। म्हणजे एक हॉस्टेल लाईफ आता लग्न झाल्यानंतर पूर्णपणे बदललेलं असतं, पण हॉस्टेलला ज्यावेळेस आपण असतो रूमवरती त्यावेळेस जी लाईफ असते
ती सगळ्यांना आठवेल. आणि मग म्हटलं चला त्यानिमित्ताने आमच्या कॉलेजच्या पण मग काही आठवणी सांगूयात. तर रूमवरचं तर हे असंच असतं, ते सगळ्यांनाच माहिती आणि मी जे सांगितलं तसंच. म्हणजे आमचं असं चालायचं मुली मुलींचं सुट्टीच्या दिवशी, मग असं नाही का बाहेर वगैरे खायला जायचो किंवा शॉपिंग करायला जायचो नवे पेटला सोलापूरमध्ये. पण आमच्या कॉलेजमध्ये आमच्या कॉलेजच्या ज्या काही आठवणी असतील त्या थोड्याशी मी तुम्हाला सांगणार आहे. सांगण्याचा मुद्दा हा आहे की म्हणजे ज्यांनी डीएड केलेलं आहे त्यांना तर ह्या गोष्टी म्हणजे कळतीलच, पण ज्यांनी केलं नाही त्यांना काही गोष्टी कळतील म्हणजे या व्हिडिओ मार्फत. आणि मला पण म्हणजे छान वाटेल की मी तुमच्याशी शेअर केलं माझ्या आयुष्यातील काही आठवणी. तर त्यामुळे मी सांगते, तर डीएड मध्ये मी प्रॉपर कॉलेजमधले नाही तर म्हणजे अशा काय म्हणतात तर थोडेसे निवडक निवडक असं आठवणी सांगणार आहे. तर फर्स्ट इयरला डीएडच्या फर्स्ट इयरला पण एक कॅम्प असतं आणि सेकंड इयरला एक छात्र सेवाकाल असतं. म्हणजे कॅम्प पहिल्या वर्षी जे कॅम्प असतं तर त्यावेळेस कसं असतं म्हणजे एका शेजारच्या गावामध्ये जायचं, तिथं एक 4-8 दिवस म्हणजे जेवढं आपल्या दिवसांचं ठरलेलं असतं की नाही तर तेवढं दिवस तिथं मुक्कामी जायचं असतं. आणि मुक्कामी जाणं म्हणजेच ती एक ट्रीपच असते ना थोडक्यात, पण ही ट्रीप नसते, एन्जॉय करण्याची नाही. पण मग आपण ज्यावेळेस आपले फ्रेंड्स असतात आपले नाही का सोबत शिकणारे सगळे असतात त्यामुळे ते सोबत असले की ते आपण ट्रीपच समजतो. तर तसं पहिल्या वर्षी जे असतं ते कॅम्प होतं, तर त्याच्यात काय असतात प्रोग्राम, तर ते एक आमचा अभ्यासाचाच भाग असायचा की गावामध्ये जाणे नाही का म्हणजे वृक्षारोपण करणे, पाणी अडवा पाणी जिरवा, किंवा म्हणजे गावकऱ्यांना शिक्षणाचं साक्षरता दारूबंदी इतर अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती त्यांना असं रात्री पथनाट्य करून किंवा दिवसा पण जाऊन साफसफाई करणे ह्या गोष्टी ज्या असायच्या त्या आम्ही करायचो. आणि रात्री पथनाट्यातून त्यांना म्हणजे असं काही म्हणजे संदेश द्यायचे म्हणजे दारूबंदीवरती व्हिडिओ बनवायचे किंवा एक नाटकाच्या स्वरूपातून त्यांना संदेश द्यायचे. तर हे खूप मजेशीर असायचं, म्हणजे 8 दिवस आम्ही तिथे कॅम्पला जायचो, जेवण वगैरे सगळं तिथंच असायचं, एवढं भारी वाटायचं ना ते. खरंच मस्त दिवस होते ते. आत्ता तसे दिवस कधीच येऊ शकत नाही कारण आपण एवढे जण परत एकत्र कधी येणारच नाही. आणि खरंच म्हणजे हा जर व्हिडिओ माझे आता सगळे क्लासमेट बघतील ना तर त्यांना खरंच ते दिवस आठवतील नाही का. एक अशी शाळाच होती म्हणजे गावाच्या बाजूला शाळा होती धर्मशाळा म्हणून, आणि तिथे आमचं हे कॅम्प थांबलेलं होतं. तर नाही का म्हणजे हे असं चालू असायचं. मग रात्री परत नाही का जेवण वगैरे, कारण की जेवणासाठी आम्हाला पण तिथं ते कॅम्प म्हणजे कॉलेजतर्फे जेवण वगैरे सगळं असायचं, सगळं आचार्य वगैरे करायचं. आम्ही फक्त नाही का ते असं एक टायमिंगनुसार नाश्ता चहा जेवण ह्या सगळ्या गोष्टी करायचो. आणि रात्री परत नाही का म्हणजे टाईमपास म्हणून, नाही टाईमपास नाही म्हणता येणार कारण की बऱ्याच दिवशी काय व्हायचं बऱ्याच वेळा म्हणजे काही ठराविक टाईम असा असायचा की प्रत्येक ग्रुप वाईज जे होतं त्यांचं पथनाट्य किंवा जे काही त्यांचे असतील कार्यक्रम त्याची थोडी प्रॅक्टिस करणे आणि परत इतर वेळामध्ये परत आम्ही काय करायचो तर असं नाही का गेम्स खेळणार, म्हणजे त्याच्यामध्ये आपलं गाण्याच्या भेंड्या असतील किंवा दुसरे पण जे पण असतील म्हणजे कुणाचं टॅलेंट काय असेल कुणाचं म्हणजे असं वेगवेगळ्या गेम्स जे असतात ना त्या खेळायचं किंवा फिश पॉन्ड वगैरे असे बऱ्याच गोष्टी. तर एवढं छान वाटायचं ते दिवस. तर हे फर्स्ट इयरचं होतं. तर फर्स्ट इयरचं आम्हाला जास्त म्हणजे आठवणी आहेत पण जास्त सेकंड इयरमध्ये होत्या कारण की ते पहिलं वर्ष होतं आणि पहिल्या वर्षी कसं असतं प्रत्येक जण थोडस जरा सिन्शियरपणे करतं त्याच्यामुळे आम्ही पण ते मजा तर केली एन्जॉय झाला सगळा पूर्णपणे पण त्याचबरोबर एकदम सिन्सिअरपणे सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या कारण आता शिक्षक व्हायचे म्हणल्यानंतर प्रॉपर तसं सगळ्या गोष्टी करायच्या असतात ना. आणि दुसऱ्या वर्षीचं जे कॅम्प होतं तर ते होतं छात्र सेवाकाल. तर आमचं सोलापूर शेजारीच पहिल्या वर्षीचं जे होतं असं बक्षी हिप्परगे म्हणून एक गाव आहे तिथे होतं आणि दुसऱ्या वर्षीचं जे होतं एक दहीटणे म्हणून गाव आहे तर तिथे होतं. तर छात्र सेवाकाल म्हणजे काय माहितीये का, तर ज्यावेळेस आपण पूर्णपणे ट्रेनिंग घेतो म्हणजे शिक्षक बनण्याची ट्रेनिंग घेतो तर त्याचं एक असं एक 8 दिवसाचं असं प्लॅनिंग असतं की प्रॉपर आपण एका शाळेवरती जायचं, तिथं मुख्याध्यापकापासून सगळे शिक्षक नाही का म्हणजे आपण पूर्ण म्हणजे ती शाळाच हँडल करायची सगळ्याच गोष्टीने, विद्यार्थ्यांना शिकवायचं, त्यांना त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचे, त्यांचे इतर गुण किंवा त्यांना इतर मूल्य शिकवायची सगळ्या गोष्टी, शेवटच्या दिवशी मग अॅन्युअल फंक्शन घ्यायचा, मुलांना ते पूर्ण त्यांचे जे परफॉर्मन्स व्हायचे ते आम्ही त्यांना शिकवायचं आणि ते पूर्ण त्यांच्याकडून करून घ्यायचं किंवा गावामध्ये जाऊन परत सुद्धा फर्स्ट इयर सारखं गावामध्ये जाऊन ज्या पहिल्या गोष्टी होत्या त्या तर आम्हाला करायलाच लागायच्या. तो आमचा एक अभ्यासाचाच भाग असायचा प्रॅक्टिकल म्हणजे प्रत्यक्ष करायचं तिकडे जाऊन. पण हे जे छात्र सेवाकाल होतं की नाही खूप छान होतं कारण की आम्ही याच्या अगोदर लेसन वगैरे घ्यायचो, म्हणजे डीएडमध्ये कसं असतं की लेसन वगैरे घेतले जातात म्हणजे आपल्याला स्टेज डेअरिंग यावं किंवा आपण व्यवस्थित नाही का टीचिंग करावं त्यासाठी लेसन असे आमचे स्कूलवरती व्हायचेच. पण ते लेसन कसे असायचे एकदम प्रॅक्टिकल टाईप म्हणजे नाही का जायचं आणि
लेसन करायचा आपला जो असेल त्या क्लासवरती आणि परत यायचं. म्हणजे ते म्हणजे कामाचाच भाग होता आमचा. पण हे कॅम्प मधलं जे लेसन होते ते थोडंसं वेगळं होतं. तर याच्यामध्ये कसं होतं तर मी होती मुख्याध्यापक. म्हणजे अगोदर दुसरी मुलगी झालेली होती माझी मैत्रीण, पण ती एंड मोमेंटला म्हटली की मला नको म्हटली, नाही का, म्हणजे तिला थोडंसं हे वाटलं. तर मग मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं म्हणजे मी मला अगोदर म्हणतच होते सर की तूच कर म्हणून. मग मी लास्ट मीच मुख्याध्यापक झाले आणि दुसरे सगळे म्हणजे असं तीन एक दोन तीन ग्रुपमध्ये केलेले होते. तर आमच्या ग्रुपची मुख्याध्यापिका मी होते आणि माझ्याच फ्रेंड्स होते त्या दुसऱ्या शिक्षिका झालेल्या, म्हणजे त्यांना आता दुसरे वर्ग सांभाळायचे होते, नाही का, म्हणजे क्लास टीचर बनलेल्या, वेगवेगळ्या क्लासवरती जाऊन लेसन पण घ्यायचेच होते. पण एक गोष्ट म्हणजे अजून भारी वाटते ती की म्हणजे मुख्याध्यापक झाल्याची, 8 दिवसाची का होईना पण मी अशी मुख्याध्यापक झाली. आणि आपले जे मित्र आहेत किंवा फ्रेंड्स आहेत त्यांना, नाही का, म्हणजे ते मला असं मुख्याध्यापकांसारखे ट्रीट करायचे, ते इतकं भारी वाटतं. अजून सुद्धा त्या गोष्टी आठवल्या की नाही तर एक वेगळाच आनंद होतो. म्हणजे नाही का, आयुष्यात परत तर शिक्षकाची काही नोकरी केलेली नाही, पण ते दिवस आठवलेले आहेत, ते आयुष्यातले खरंच आठवणीतले दिवस आहेत, खूप छान वाटतं. तर ज्यावेळेस मुख्याध्यापक बनले म्हणजे एवढं सोपं पण नव्हतं, कारण जबाबदारीचं काम होतं ते, कारण की पूर्ण हँडल पण करायचं होतं मुख्याध्यापक म्हणून, सगळ्यांचं हँडल करायचं होतं मला आणि प्लस माझे जे लेसन असतील ते पण मला पार पाडायचेच होते. तर ज्यावेळेस आम्ही नाही का लेसन घ्यायचो त्यावेळेस मी माझे पण कव्हर करायचीच, पण मी एक मुख्याध्यापक म्हणून ज्यावेळेस वर्गावरती जायची म्हणजे आनंदाची गोष्ट आहे, मला भारी वाटतं बरं का अजून सुद्धा सांगायला. आणि आता माझ्या मैत्रिणींना सुद्धा त्या गोष्टी ज्यावेळेस ऐकतील त्यावेळेस खरंच म्हणजे आठवण येईल त्या गोष्टींची. तर ज्यावेळेस मी असं मुख्याध्यापक ॲज अ मुख्याध्यापक म्हणून ज्यावेळेस क्लासवरती जायची त्यावेळेस नाही का म्हणजे त्या क्लास टीचर त्यांच्या वर्गावरती म्हणजे माझ्याच मैत्रिणी तर ते असे बसलेले जरी असतील ना चेअरवरती, तर माहिती का मी ज्यावेळेस असं एंटर केलं की असं ते उभा राहायचं, म्हणजे किती रिस्पेक्ट द्यायचं, नाही का, म्हणजे जसं आता सुद्धा बघा जसं पण शिक्षक जसे मुख्याध्यापक म्हणा हेडमास्टर जसे क्लासमध्ये येतात म्हणजे आणि दुसरे जे क्लासवरती शिक्षक असतात ते किती एकदम रिस्पेक्टफुली उभा राहणे किंवा म्हणजे त्यांना हे करतात, तर तसं म्हणजे ती गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची आठवण आहे. म्हणजे DEDमध्ये खूप जास्त शिकायला भेटलं, आम्ही नोकरी केलेली नाही या गोष्टीची, पण एक शिक्षक काय असतो, शिक्षकांमध्ये खरा रिस्पेक्ट किती असतो, एकमेकांना ते किती रिस्पेक्ट देऊन बोलतात. आम्ही अजून सुद्धा आमचे सगळे फ्रेंड्स नाही का म्हणजे याच्यात आहेत कॉन्टॅक्टमध्ये, पण तरी सुद्धा असं नाही का सर आणि मॅडम असंच बोलतो. खूप छान म्हणजे जीवनातली ना भरपूर अशी तत्वे किंवा काही गोष्टी अशा आहेत ना त्या आम्हाला खरं DEDमुळे शिकायला भेटल्या. खूप अशी मूल्य आहेत की ते म्हणजे वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, म्हणजे सगळ्यांसोबत कसं बोलायचं, नम्रपणा, सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ना हे आम्हाला DEDने शिकवलं. खूप म्हणजे एक माणूस बनण्यापेक्षा म्हणजे शिक्षक जो माणूस बनतो की नाही त्याच्यामध्ये भरपूर असे गुण येतात, कारण की शिक्षक म्हणजे शिक्षकाकडे आपण कसं बघतो की एक नाही का शिक्षक म्हणजे एक परिपूर्ण असतो, त्याला सगळं माहीत असतं किंवा तो एक सगळ्याच गुणांनी परिपूर्ण आहे असं आपण बघतो. विद्यार्थी आपल्या आईवडिलांवरती नाही पण शिक्षकांवरती जास्त ट्रस्ट करतात, तर ते असं झालेलं. आणि तिथले मुलं पण आमच्यासोबत इतके कनेक्ट झालेले नाही का ते असं एकदम मॅडम मॅडम म्हणजे आमच्या क्लास टीचर म्हणून ते आम्हाला घरी सुद्धा घेऊन जायचे त्यांच्या आईवडिलांना दाखवायला वगैरे. तर ह्या गोष्टी एक आठवण म्हणून आहे. ही दुसरी गोष्ट मुख्याध्यापक झाली ती, त्याचबरोबर असं नाही का मग संध्याकाळी आमचं तिथे पण तसंच असायचं, परत नाही का म्हणजे आम्हाला त्यांचे कार्यक्रम घ्यायचे असायचे, परत आमचा पण ॲन्युअल म्हणजे लास्टच्या दिवशी फंक्शन असायचा, तर त्याचं सुद्धा आम्ही प्लॅनिंग करायचो पूर्णपणे. तर असे हे 8 दिवस कसे घालवायचो आमच्या आम्हाला कळलंच नाही, म्हणजे एकदम इतकं छान वाटते. तर कॉलेज एक थेरॉटिकल किंवा दुसऱ्याच गोष्टी शिकवल्या जायच्या, पण प्रत्यक्ष नाही का एक शिक्षक बनून किंवा एक मुख्याध्यापक बनून ज्यावेळेस आपण शाळेवरती जातो त्यावेळेस म्हणजे कसं ते तिथं वागायचं किंवा तिथं म्हणजे कसं हे राहायचं, तर ह्या गोष्टी आमच्यासाठी खूप आठवणीच्या आहेत आणि तिथं खरंच आम्हाला खूप काही शिकण्यासारखं मिळालं. तर हे असं आवर्जून मला सांगावं असं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे शेअर करत आहे. तर अशा भरपूर आठवणी आहेत. अजून सांगायचं म्हटलं तर फर्स्ट इयरला म्हणजे माझ्या बाबतीतली ही एक आठवण आहे, म्हणजे मला आठवते चांगली की फर्स्ट इयरला असताना आमचा ज्यावेळेस रिझल्ट लागलेला होता त्यावेळेस काय झालेलं की सगळ्यांचे रिझल्ट तर आलेले आणि नेमका माझा रिझल्ट मागे राहिला होता, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे माझा वैयक्तिक माझा एकटीचाच रिझल्ट आलेला नव्हता. आणि असं झालेलं की वर्गातली टॉपर मुलगी मी आणि माझाच रिझल्ट आलेला नाही आणि मला एवढी भीती वाटली होती त्यावेळेस, पहिल्यांदा एवढी भीती वाटलेली होती की म्हटलं मी सगळे पेपर तर एवढे छान दिलेत, सगळं मनातून तर विश्वास आहे पण मग माझा रिझल्टच का आलेला नाही. तर त्यावेळेस मी कोणाला बोललेली होती फक्त शांतच होती, कारण की मला असं वाटायचं काहीतरी प्रॉब्लेम असेल असं काही होणार नाही. पण माझ्यापेक्षा आमच्या प्राचार्यांना माझ्यावरती एवढा विश्वास होता की नाही वर्षा तू नाही का तुझ्या ह्याच्यामध्ये काहीच गडबड होणार नाही, तू म्हणजे टॉपरच असणार आहे आणि तू 80च्या पुढेच असणार आहे.
म्हणजे हे त्यांचा जो एक विश्वास होता माझ्यावरचा, तर ती एक आठवण बनून राहिलेली आहे. खूप छान वाटतं, कारण कधी कधी ज्यावेळेस वाटतं ना की आपण ज्यावेळेस आपल्यावरचा विश्वास आपला कमी होतो आणि दुसरे ज्यावेळेस आपल्यावरती विश्वास टाकतात, ते खूप महत्वाचं असतं आपल्यासाठी. त्यावेळेस आपल्याला कळतं की यार आपण खरंच काय येते. तर ही एक माझ्यासाठी खूप म्हणजे महत्वाची आठवण आहे. अजून एक आठवण सांगायची म्हटलं तर ज्यावेळेस आमचं म्हणजे नाही का हे तर रिझल्टचं झालं, रिझल्ट परत आला पण आणि तसं जसं सर म्हटले तसं झालं. फर्स्ट पण आली मी, सगळं झालं. 81 किती म्हणजे 82 असं टक्के मला पडले होते मला फर्स्ट इयरला. आणि त्यानंतर मग माझं पेपरमध्ये नाव पण मस्त छापून आलेलं होतं. ती एक आठवण आहे, कारण की नाही का म्हणजे वर्गात टॉपर इन पेपरमध्ये नाव येणं, ते मी सोलापूरमध्ये राहून एक खेड्यातली मुलगी, ती माझ्यासाठी एक खरंच म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. छान वाटतं, कारण की भले त्याचा आत्ता काही संबंध नसला, आत्ता मी जॉब करत नसते, तरी आपल्या आयुष्यामध्ये घडून गेलेल्या त्या गोष्टी असतात की म्हणजे आपल्या आयुष्याशी निगडीत की मी हे केलेले. आणि ते एक मला भारी वाटतं म्हणजे नाही का म्हणजे मी टॉपर आलेली होती आणि माझं नाव छापून आलेलं होतं पेपरमध्ये पूर्णपणे फोटोसहित, आणि ते माझ्यापेक्षा सचिन म्हणजे यांना जास्त आनंद झालेला होता. आता ते कसा काय ते तुम्हाला आता लिंक नाही लागणार, पण ते नंतर मी कधीतरी सांगेल. ही एक झाली आठवण. अजून एक आठवण अशी होती की आमचे एक शिक्षक होते म्हणजे मानसशास्त्राचे, तर म्हणजे ज्यावेळेस हा रिझल्ट लागायच्या अगोदर म्हणजे 6 महिन्यानंतर आमची एक जी एक एक्झाम झालेली होती आमची कॉलेजमधलीच, तर त्यावेळेस म्हणजे फर्स्ट इयरला असताना काय होतं की म्हणजे पहिल्या नाही का म्हणजे पहिल्याच वर्षी कोणाचा परफॉर्म कसा आहे किंवा कोण किती हुशार आहे ते कोणाला एवढं अंदाज येत नव्हता. म्हणजे शिक्षकांनी जे गेस केलेलं असतं ते वेगळंच होतं आणि होतं वेगळं, तसं झालेलं होतं काहीतरी. तर ज्यावेळेस म्हणजे माझे नाही का फर्स्ट तिथंच म्हणजे मी फर्स्ट आलेली होती, तिथं माझे पेपर एवढे छान म्हणजे माझी लिहिण्याची जी पद्धत होती किंवा माझी हँड रायटिंग सगळ्याच गोष्टी म्हणजे एक मांडण्याची पद्धत जी होती ती एवढी छान होती की आमच्या त्या सरांनी म्हणजे डांगे सरांनी माझे पेपर सिनियरमध्ये म्हणजे आमच्या सिनियरच्या वर्गामध्ये दाखवले होते पेपर, की नाही का म्हणजे बघा हे विद्यार्थीचे पेपर किती छान आहेत, किती छान लिहिलेलं आहे आणि ती पद्धत पण बघा. जवळजवळ मला सगळ्याच विषयात म्हणजे असे आउट ऑफ किंवा एक हात दुसराच कमी असेल असे मार्क पडलेले होते. तर ती एक गोष्ट आहे म्हणजे की नाही का म्हणजे ज्युनियरला दाखवले असते ना तर मला तेवढं काय वाटलंच नसतं, कारण की ठीक आहे म्हणजे आपल्याला आपलं आपल्यामध्ये काय आहे ते माहीत असतं. पण सिनियरच्या म्हणजे सिनियरला दाखवलं ही गोष्ट मला भारी वाटते की मग तेव्हापासून म्हणजे सिनियरचे म्हणजे जे होते की नाही त्या क्लासमधले विद्यार्थी सगळेच मुलं म्हणा मुली सगळेच, तर त्यांचा माझ्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन खरंच वेगळा झालेला होता, कारण की ते खूप असे नाही का रिस्पेक्टली किंवा एक त्यांच्या डोक्यात एक इमेज तयार झालेली होती की हा गायकवाड मॅडम म्हटलं की म्हणजे हुशार आहेत किंवा छान म्हणजे असं. ती एक माझी एक छान आठवण आहे. तर अशा ह्या थोड्याफार मी आठवणी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, तर तुम्हाला कशा वाटल्या या आठवणी सगळ्या तर त्या मला नाही का म्हणजे कमेंट करून तर सांगाच. पण या आठवणीचा आता काही संबंध नाही असं नाही म्हणता येणार, कारण की आपल्या आयुष्याचा हा भाग आहे. आता ह्या आठवणी पूर्णपणे कायमस्वरूपी माझ्यासोबतच राहणार आहेत, पण म्हटलं चला तुम्हाला त्या निमित्ताने थोडंफार समजेल म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि शेवटी एक गोष्ट अशी सांगायची वाटते की नाही का म्हणजे आठवणी फक्त आपण आठवणच करून तेवढंच नाही का म्हणजे आठवल्या जातात असं नाही, तर कधी कधी नाही का म्हणजे हे आठवणी कुणाच्या असतात किंवा कोणासोबत असतात ते किती महत्वाचे असतात ना, तर ते महत्वाचं असतं. म्हणजे जसं की माझे जे फ्रेंड्स आहेत, आता मला काल किंवा परवा म्हणजे मी एकटी पडली ज्यावेळेस तेव्हा मला खूप आठवण आली, म्हणून फक्त मी तेवढ्या आठवणीच घेऊन नाही बसायचं, तर म्हणजे जेवढे आपले म्हणजे क्लासमेट असतील किंवा जे आपले फ्रेंड्स असतील त्यांना खरंच आठवत चला, त्यांच्यासोबत बोलत चला, कारण आयुष्यामध्ये मित्रांशिवाय किंवा मैत्रिणींशिवाय खरंच कुणी एवढं जवळचं नसतं किंवा आपण आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करू शकतो. खरा आनंद तिथंच असतो, कारण की तिथं कोणताही स्वार्थ किंवा कोणत्याच गोष्टी न ठेवता आपण त्यांच्याशी बोलत असतो. तर म्हणजे मी पण मग फोन वगैरे केले, 2-3 फोन केले आणि एवढं छान वाटलं, थोडं फ्रेश पण वाटलं, आज पण फ्रेशच वाटते. आणि चला तर मग ह्या ज्या माझ्या आठवणी आहेत त्या मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत, तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यातल्या ज्या महत्वाच्या आठवणी आहेत त्या म्हणजे शेअर करत चला, आठवत चला. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत असंच कनेक्ट राहा. मला सुद्धा माझ्या मित्रमैत्रिणींसोबत कनेक्ट राहायला खूप आवडतं, खूप वेळ द्यावा असा वाटतो. जेवढा म्हणजे जेवढा पण होईल मी तेवढा वेळ देण्याचा प्रयत्नच करत असते. तर चला तर मग त्या दृष्टिकोनातून मी हा आज व्हिडिओ बनवलेला आहे. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि त्याचबरोबर कमेंट करून सांगा कसा वाटला ते. मी तर माझ्या म्हणजे डीएडच्या किंवा माझ्या कॉलेजच्या थोड्याशा ज्या आठवणी मला आठवल्या त्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर मग नंतर असाच व्हिडिओ कधीतरी अजून बनवेल दुसऱ्या आठवणींवरती. तोपर्यंत बाय बाय.